नमस्कार, संवाद लाईव्ह टी व्हीमध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी संवाद लाईव्ह टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट्ससाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. आता वळूयात आजच्या बातमीकडे. बातमी आहे धनंजय मुंडेंच्या सभेची. अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीची गेली अनेक दिवस सुरू असलेली रणधुमाळी आज थंडावली. जाहीर प्रचार करण्याचा आजचा शेवटच्या दिवसाचं औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेसने धनंजय मुंडे यांना मैदानात उतरवून शक्तीप्रदर्शन करत जाहीर प्रचाराची सांगता केली आहे. नगर शहरात घेण्यात आलेल्या सभेत धनंजय मुंडे यांनी शिवसेना आणि भाजपला टीकेचं लक्ष्य केलंय. शिवसेना ही मढ्यावरचं लोणी खाणारी औलाद असल्याची सणसणी टीका धनंजय मुंडे यांनी केली आहे. तर दुसरीकडे भाजपवर देखील मुंडे यांनी शरसंधान साधलंय. सभेत मुंडेंनी कोण कोणत्या मुद्द्यांवर भाष्य केलंय सविस्तर पाहूयात. नगरच्या उड्डाण पुलाचं गाजर दाखवलं जात. कुणीतरी म्हणलं मुख्यमंत्री नगरात आले आणि नगरात येऊन आज गाजर वाटणार आहेत असं सोशल मीडियावर फिरायलंय. मला जरा त्याच्यात दुरुस्ती करायची. आता ह्या 4 वर्षामध्ये त्या गाजराचा हलवा झाला. कृपा करून आता गाजर म्हणू करा का हलवा झालाय कुणी विश्वास ठेवू. काल मी धुळ्यात होतो. धुळ्यात 3 सभा घेतल्या. धुळ्यात माझी सभा चालू असताना तिथंही मुख्यमंत्र्यांची सभा चालू होती. तिथं मुख्यमंत्री म्हणले मी धुळ्याला 1000 कोटी देतो सत्ता द्या. धुळ्याला 1000 तुम्हाला 300 क्या बात है. मला कळालं ना कधीतरी पुढच्या काळात मुंबईमध्ये ज्यावेळेस मुख्यमंत्र्याची भेट होईल त्यावेळेस मुख्यमंत्र्याला विचारणार आहे तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात. प्रचार सभेमध्ये म्हणता धुळ्याची सत्ता द्या 1000 कोटी देतो. नगरला आलात की म्हणता 300 कोटी देतो. अरे जिल्हा ओलांडला, शिव ओलांडली, गाव ओलांडलं, गावाची हद्द ओलांडली. आता जशी आपल्या महागठबंधनची सभा इथं चालू आहे तशीच नगरला गांधी मैदानामध्ये मुख्यमंत्र्यांची सभा चालू आहे. मी सहज त्या सभेची माहिती घेतली. इथं उपस्थित पत्रकारांनी सांगितलं इथं जेवढी गर्दी आहे त्याच्या पाव पण गर्दी मुख्यमंत्र्याच्या सभेला नाही. याचाच अर्थ आता नगरकरांनी येणाऱ्या महानगरपालिकेच्या या 9 तारखेच्या मतदानात कौल कुणाला द्यायचा आहे हे निश्चित केलेलं आहे. आणि आज तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यात डोळा घालून पाहिलं तर विश्वास वाटतो की 9 तारखेला आपण राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस कम्युनिस्ट पक्ष आणि युनायटेड रिपाई या महागठबंधनला विजय केल्याशिवाय राहणार नाहीत. अशा पद्धतीनं नगरमध्ये आज सभा घेत पक्षांनी आपलं शक्तीप्रदर्शन केलं. परंतु सभा भाषणात विकास काय करणार हे सांगण्यापेक्षा सगळ्याच पक्षांनी एकमेकांवर शाब्दिक टीका करण्यातच धन्यता मानल्याचं दिसून आलंय. त्यामुळे या सभांचा पक्षांना किती फायदा होईल हे निकालातूनच कळेल. नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही. धन्यवाद. संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल.